पुड़ी रूप मकड़े ना सुलभवा लिटमस पेपर मूलक परीक्ष पुड़ी पुड़ी मकड़े यस थैंक यू मकड़े नानता मैग्नीशियम ऑक्साइड पुड़ी हाँता निवीक्ष मकड़े ऐन अदर याद बदलावे नमें का लिटमस केंपे नानता मकड़े लिटमस पेपर नीर हाँता वे माता वे लिटमस मैग्नीशियम ऑक्साइड पुड़ी हाँता यस मैग्नीशियम ऑक्साइड पुड़ी हाक मकड़े वीक्ष मकड़े निधान केंप लिटमस ऐन ತನ್ನ ಬಣ್ಣವನ್ನು ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಕೆಂಪು ಲಿಟಮಸ್ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ ನೀವು ನಿಧಾನವಾಗಿ ವೀಕ್ಷಿಸಿ ನೀಲಿಯಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಯಸ್ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಿದೆ ಮಕ್ಕಳೇ ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇದೆ ಆದರೂ ಕೂಡ ಕೆಂಪು ಲಿಟಮಸ್ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ ನಿಧಾನವಾಗಿ ವೀಕ್ಷಿಸಿ ಅದು
ನೀಲಿಯಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇದನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿದ ಮಕ್ಕಳೇ ಏನಾಗಿದೆ ಕೆಂಪು ಲಿಟ್ಮಸ್ ಯಸ್ ಇಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸಬಹುದು ಮಕ್ಕಳೇ ಈಜಿಯಾಗಿ ಕೆಂಪು ಲಿಟ್ಮಸ್ ಏನಾಗಿದೆ ಯಸ್ ನೀಲಿಯಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಿದೆ ಇದರ ಅರ್ಥ ಏನು ಮಕ್ಕಳೇ ಯಸ್ ಇದರ ಅರ್ಥ ತಿಳಿಯಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡೋಣ ವಿವರಣಾತ್ಮಕವಾಗಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ प्रयोग विवरण ना मोदी मकड़े मैग्नीशियम रिबन तक अथवा मैग्नीशियम पट्टी तक अदीटिजन जो प्रतिवर्त मकड़े मैग्नीशियम आक्साइड MgO मैग्नीशियम आक्साइड लोहद आक्साइड निम्गे मकड़े लोहद आक्साइड गुण बंद लोहद आक्साइड प्रत्याम्लद गुण होते अदन्नु प्रत्याम्लद आक्साइड अंत कूड़ा करेयबहुदु याक मक्कळे एकेंद्रे अदु आम्लदोंदिगे प्रतिवर्तिसि लवण मत्तु नीरन्नु कोडुत्तदे अदु आ वीडियोवन्नु आल्रेडी नीवु नम्म हिंदिन वीडियोदल्लि नोडिद्दीरि आ वीडियोवन्नु मिस् माडिद्रु कूड अदरद लिंक कूड नानु एनु माडिदे मक्कळे ई डिस्क्रिप्शन न केळगडे कोट्टिद्दीनि इदु प्रत्याम्लीय आक्साइड आदरू कूड ड्रई केंपु लिट्मस नीलियागि परिवर्तिसिल्ल एके मक्कळे एकेंद्रे इदु मैग्नीशियम आक्साइड अंद्रे प्रत्याम्लीय आक्साइड तन्न प्रत्याम्लीय गुणवन्नु यावाग पडेदुकोळ्ळुत्तदे नीरिगे संपर्कदल्लि बंदागष्टे अदु तन्न प्रत्याम्लद गुणवन्नु पडेदुकोळ्ळुत्तदे नावु ई केंपु लिट्मस नीरल्लि हाकि मैग्नीशियम आक्साइड पुडियल्लि हाकिदाग एनागुत्तदे मक्कळे केंपु लिट्मस मैग्नीशियम ऑक्साइड संपर्क बंदे प्रत्याम्ल गुण तोरिसुत्तदे प्रत्याम्ल संपर्क OH- आयन बिडुगडे माडुत्तदे OH- आयन एनागुत्तदे मक्कळे प्रत्याम्लक्के कारणवागिदे सो मक्कळे इल्लिवरेगे नीवु प्रत्याम्लीय ಆಕ್ಸೈಡ್ ಅಥವಾ ಪ್ರತ್ಯಾಮ್ಲವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸಲು ಒತ್ತೆಯಾದ ಕೆಂಪು ಲಿಟ್ಮಸ್ ಬಳಕೆ ಮಾಡಲು ಕಾರಣವೇನು ಅದನ್ನು ಪ್ರಾಯೋಗಿಕವಾಗಿ ಕೂಡ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ಹಾಗೂ ಅದನ್ನು ವಿವರಣಾತ್ಮಕವಾಗಿ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದೀರಿ ಸೋ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ವೀಕ್ಷಿಸಿದಕ್ಕಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳು